माजी राष्ट्रपति प्रणव मुखर्जी यांचं निधन झालंय वयाच्या 84व्या वर्षी दिल्लीतल्या लष्कराच्या इस्पितळामध्ये निधन झालं 10 ऑगस्ट रोजी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली प्रणवदा भारताचे 13वे राष्ट्रपति होते 2019 मध्ये भारत रत्न या सर्वोच्च सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं प्रणव मुखर्जी यांना 2008 साली पद्मविभूषण सन्मानही दिला गेला 2009 ते 2012 ते देशाचे अर्थमंत्री होते 10 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लष्करी इस्पितळामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल झालं त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर काही धक्कादायक बाबी समोर आल्या मेंदूमध्ये गाठी निर्माण झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र यातून त्यांच्या आरोग्यात कुठलीही सुधारणा दिसली नाही देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रणवदा यांच्यासोबत आपण दीर्घकाळ राजकारणामध्ये काम केलंय शिंदे साहेब अनेक आठवणी आज मनामध्ये दाटून येत असतील प्रणव मुखर्जी आमच्या काँग्रेस पक्षाचे एक संकटमोचक होते ते नुसते काँग्रेस पक्षाचे संकटमोचक होते असं नाही तर निरनिराळ्या पार्टीमध्ये ज्या ज्या वेळेस संकट येतील त्या त्या वेळेस त्यांनी मार्ग करून देण्याचा प्रयत्न केला आणि लोकशाही वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला मी 1983 पासून त्यांना अतिशय जवळून पाहत होतो महाराष्ट्रामध्ये मी अर्थमंत्री म्हणून होतो आणि ते दिल्लीत अर्थमंत्री म्हणून होते तेव्हापासून आमचे संबंध आले ते शेवटपर्यंत आमचे संबंध होते ते मी ज्यावेळेस दिल्लीच्या राजकारणामध्ये गेलो आणि विशेषतः मी वीज मंत्री झालो त्यावेळेस अतिशय मोलाचा सल्ला ते मला नेहमी देत असत त्यांनी मला पार्लमेंटमध्ये देखील अतिशय माझं कौतुक केलं की एका वर्षामध्ये 15,000 मेगावॅट वीज निर्माण करणारा हा पहिला मंत्री आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी पार्लमेंटमध्ये मांडली होती आणि माझं कौतुक केलेलं होतं त्यामुळे अशा या महान नेत्याला कसं विसरू शकेल पण इतकंच नाही तर मला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बनवण्याकरता म्हणून ते ऑब्झर्वर म्हणून ते इथं महाराष्ट्रामध्ये आलेले होते बरोबर आणि मुख्यमंत्री मला त्यांनी ते केलं विशेषतः दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ते देशाचे राष्ट्रपती झाले त्यावेळेस ते लोकसभेचे नेता होते आणि त्या जागी मला तिथं नेमणूक झाली माझी लोकसभेचा नेता म्हणून त्या सगळ्या घटना जर बघितल्या तर माझे आणि त्यांचे संबंध अतिशय जवळचे होते मी कसा विसरू शकेन ते माझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त सोलापूरला आलेले होते आणि मला शुभाशीर्वाद दिलेला होता असा एक हमेशा काँग्रेसचा एक धडपडणारा कार्यकर्ता त्याच्याबरोबर ते राहिले आणि मी निराळ्या दृष्टीनं मार्गदर्शन ते करत राहिले देशाचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली असती तर योग्य झालं असतं असं आता वाटतंय आपल्याला कसली देशाचं नेतृत्व करण्याची संधी जर त्यांना मिळाली असती त्यांच्या राजकारणामध्ये नाही आता मिळाली असती जर तर प्रश्न आहे तर ते आता चर्चा करण्यात काय प्रश्न नाहीये पण त्यांनी ज्या ज्या परिस्थितीमध्ये ते काम केलं ते देशाचं नेतृत्व त्यांनी केलं आणि त्याहीपेक्षा त्यांनी प्रधानमंत्री पदापेक्षाही देखील चांगल्या तऱ्हेनं नेतृत्व केलं धन्यवाद सुशील कुमारजी